2 ऑक्टोबर 2018 पासून महाराणा क्रांती दल सटाणा शाखेचे सर्व नेते मंडळी सटाणा पंचायत समितीच्या बाहेर उपोषणाला बसले होते. त्यांच्या मागण्या रास्त होत्या की सटाण्याला व्हिडिओ प्रभारी चार्ज आहेत, त्यांनी आठवड्यातनं 2 किंवा 3 दिवस सटाण्यात सकाळी बसावं. त्याचबरोबर दुसरी मागणी होती तालुका कृषी अधिकारी हे प्रभारी चार्ज आहे, त्याचबरोबर कक्ष अधिकारी CDPO या तिघचारी महत्त्वाच्या पोस्ट सटाणा तालुक्याच्या वॅकंट आहेत आणि त्या लवकरात लवकर भरण्यात याव्या यासाठी नाना मोरकर, लखनभाऊ व सगळे नेते मंडळी व उपोषणाला बसलेत. परंतु त्यांना मी इथले लोकप्रतिनिधी संरक्षण राज्यमंत्री माननीय डॉक्टर सुभाष भामरे साहेब यांच्या वतीने आश्वासन दिलं की उद्या 5 तारखेला भामरे साहेबांची त्यांची या संदर्भात एक अर्धा तासाची बैठक लावू आणि त्या बैठकीतनं हा तोडगा काढू लवकरात लवकर. त्याचबरोबर आता सध्याचे जे प्रभारी BDO आहेत महेश पाटील साहेब यांनी पण लेखी आश्वासन दिलं की मी आठवड्यातनं 2 किंवा 3 दिवस सकाळी आणि 2 ते 3 दिवस मी संध्याकाळी या ठिकाणी सटाणा पंचायत समितीसाठी उपस्थित राहून लोकांचे कामं मार्गी लावण्याचा प्रयत्न करेल. आणि या सगळ्या याला या प्रमुख मंडळींनी मान दिला, ऐकलेत, त्याबद्दल मी बाबा भामरे साहेब त्याचबरोबर भारतीय जनता पार्टी यांच्यातर्फे व शासनातर्फे आभार व्यक्त करतो आणि त्यांच्या काही आणखी इतर मागण्या असतील त्या आपण लवकरात लवकर सोडवण्याचा प्रयत्न करू. बागलाण पंचायत समितीमध्ये गट विकास अधिकारी, सहाय्यक गट विकास अधिकारी असं महत्त्वाच्या इतर पदांवर गेल्या 1-1.5 वर्षापासून अधिकाऱ्यांची पदं रिक्त आहेत. त्यामुळे दिनांक 5/9/2018 रोजी महाराणा प्रताप क्रांती दल संघटनेच्या वतीने रिक्त पदांवर अधिकारी भरण्यासाठी जिल्हा परिषद व पंचायत समितीला निवेदन देण्यात आलेलं होतं. परंतु महिन्याभरात आमच्या निवेदनाची कुठलीही दखल घेण्यात न आल्यामुळे दिनांक 2 ऑक्टोबर 2018 गांधी जयंतीच्या निमित्ताने उपोषणास बसलो होतो. आज उपोषणाचा 3रा दिवस आहे. परंतु आज केंद्रीय मंत्री माननीय सुभाष बाबा भामरे यांचे सहाय्यक सचिव डॉक्टर शेषराव पाटील व पंचायत समितीचे गटविकास अधिकारी महेश पाटील तसेच तहसीलदार बागलांचे इले साहेब यांनी प्रभारी अधिकारी हप्त्यातनं 2-3 दिवस इथं सकाळी थांबतील व 2-3 दिवस दुपारी थांबतील. तसेच इतर पदांच्या बाबतीत अधिकारी नेमणुकाच्या बाबतीत उद्या सुभाष बाबा भामरे यांनी आमच्या शिष्टमंडळाला अर्धा तास भेटीची वेळ देऊन तोडगा काढण्याचं आश्वासन दिलेलं आहे. त्यामुळे आम्ही त्यांच्या सगळ्यांच्या आश्वासनाला विश्वास ठेवून व लेखी आश्वासन इथं थांबण्याचं लेखी आश्वासन घेऊन आज आम्ही उपोषण थांबवत आहोत. तसंच उद्या बाबांच्या भेटीत काय तोडगा निघतो त्याच्यावर अवलंबून असून पुढे जर 1-1.5 महिन्यात निर्णय लागला नाही तर आम्ही अजून पुन्हा महाराणा प्रताप क्रांती दलाच्या वतीने मोठं आंदोलन छेडण्यात येईल याची शासनाने दखल घेतली.